झारखंड सरकारने गिरीडोह येथील पवित्र संमेत शिखर जैन तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ येवल्यातील सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सहभागी महिलांसह सर्व जैन बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. या निर्णयामुळे पवित्र तीर्थस्थळी बिअर बार, दारू दुकाने, नॉनव्हेज हॉटेल सुरू होतील. जैन धर्म अहिंसेच्या सिद्धांतावर चालणारा धर्म आहे. भविष्यात हे धंदे सुरू होऊन आमच्या भावना दुखावल्या जातील. जर झारखंड सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र लढा उभारू, असा इशारा जैन समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी विजय श्री श्रीमाळ, माजी नगराध्यक्ष सूरज पटनी, येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालिका सोनल पटनी, सामाजिक कार्यकर्ते अल्केश कासलीवाल, पूजा पटनी, विजय कुमार संचेती यांसह जैन बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. जागर जनस्थानसाठी आयुब शहा, येवला.